दापोली तालुक्यामध्ये भव्य असं क्रीडा संकुल उभारणार होते, परंतु त्या क्रीडा संकुलाची आपण अवस्था जर पाहिली तर इतकी ही मोठी इमारत आहे आणि ती इतकी भग्न अवस्थेत झालेली आहे. प्रचंड या ठिकाणी आपण पाहू शकतो दारूच्या बाटल्या आहेत, सिगारेटची पाकिटं दिसत आहेत. हा जणू काही दापोलीचं क्रीडा संकुल जे आहे हे जणू काही एक दारूचा अड्डाच बनतोय अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. शासन लाखो रुपये खर्च करून ही इमारत बांधते, त्याचे पत्रे निघालेले आहेत, त्याच्या काचा फुटलेल्या आहेत, त्याचबरोबर प्लॅस्टर ते पण निकृष्ट दर्जाचं होऊन ते पण त्याला सुद्धा भेगा पडलेले आहेत. ह्या संपूर्ण बांधकामाची ऑडिट होणं गरजेचं आहे आणि शासन याच्याकडे किती लक्ष देणार, कारण भव्य मोठं आझाद मैदान या दापोलीमध्ये आहे आणि या आझाद मैदानाच्या इथे क्रीडा संकुल उभारणार होतं. दापोलीमध्ये असे असंख्य खेळाडू आहेत ज्यांना या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून काहीतरी एक प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, परंतु असं होताना दिसत नाही आहे. दापोलीची एक परिस्थिती अशी की इथे क्रीडा अधिकारीच नाही आहे, जे येतात ते बदली करून जातात अशी लोकांची तीव्र भावना आहे. या इमारतीचे दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्या फुटलेल्या आहेत, याची तात्काळ डागडुगजी करून जे मद्यपी करणारे लोक आहेत ते कुठेतरी त्यांना आळा बसण्याचं काम शासनामार्फत केलं जाईल याची डागडुगजी केली तर, आणि क्रीडा अधिकारी यांनी किमान आठवड्यातने काही दिवस तरी इथे हजर राहणं आवश्यक आहे, जेणेकरून हे असे प्रकार हे सगळी कामं झाल्यानंतर थांबू शकतात आणि दापोलीमध्ये एक सुसज्ज असं क्रीडा संकुल उभारून जेणेकरून दापोलीमध्ये जे क्रीडाप्रेमी आहेत किंवा नवनवीन खेळाडू आहेत त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून होईल अशी लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष देऊन याचा कुठेतरी हे पूर्ण सुस्थितीत करावं. सुयोग वैद्य, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.